नगरचं नामकरण पडळकरांची भविष्यवाणी. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य पडळकर, गोपीचंद पडळकर असं म्हणतायत की फडणवीसांच्या नेतृत्वात नगरचं नामकरण होईलच. आणि नगरचं हे नामकरण पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या नावे असेल असं सुचवायलाही ते विसरलेले नाहीत. या निमित्तानं आपण सर्वप्रथम पडळकरांनी ट्विटद्वारे काय भूमिका घेतली आहे ते आपण पाहणार आहोत. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलंय. यानिमित्तानं शिंदे आणि फडणवीस सरकारचे आभार आणि अभिनंदन. या नामबदलाप्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच.